तुमचा ऑप्शन आहे, झूम पण करते.2 मिनिट। ओके थैंक यू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमधील बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आजचा आपला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे सांकेतिक भाषा। सगळ्यात महत्त्वाचं सांकेतिक भाषा समजून घेण्याअगोदर आपल्याला भाषेचं महत्त्व समजून घ्यावं लागेल। भाषेचं महत्त्व जर समजून घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं जे भाषेचं आपल्याला होणारा जो उपयोग आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद साधणे। भाषा संवाद साधण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे। आज मी तुमच्याशी संवाद साधतोय हा कोणत्या बळावर साधतोय, तर एकमेव की तुमची आणि माझी भाषा, जी भाषा मी बोलतोय ती भाषा तुम्हाला अवगत आहे, म्हणजेच तुम्हाला ती बोलता येते, ऐकता येते, ऐकल्यानंतर ती समजते। म्हणून आपण सर्वजण या भाषेच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत असतो आणि या भाषेच्या संवादामुळेच, या भाषेच्या प्रगतीकरणामुळेच आपल्यामध्ये ज्या आंतरक्रिया होतात या आपल्याला समजतात। आता जर तुम्ही असं पाहिलं, जर प्राणी पहा, प्राण्यांना भाषा येत नाही, ते आपल्यासारखे बोलू शकत नाहीत, आपल्यासारखे बोलता येत नसल्यामुळे किंवा भाषा येत नसल्यामुळे प्राण्यांमध्ये होणारा जो संवाद आहे हा संवाद होत नाही। त्यांचा संवाद जो आहे तो त्यांच्या खाणाखुणांच्या साह्याने चालतो, त्यांचे वेगवेगळे आवाज, पण आपण जे बोलतो आपलं पूर्णपणे भाषेच्या माध्यमामुळे एकमेकांशी संवाद कौशल्य। त्याच पद्धतीने भाषा हे आत्मप्रगतीकरणाचं देखील साधन आहे। आता आत्म म्हणजे काय, तर आत्म म्हणजे स्वतःचे। आपल्या स्वतःचे जर विचार आपल्याला जर मांडायचे असतील, आपल्या मनातील भावना असतील, आनंद असेल, दुःख असेल, तिरस्कार असेल, राग असेल, या ज्या आपल्या भावना आहेत या भावना व्यक्त करण्याचं साधन देखील भाषा आहे। भाषेच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी एकमेकांशी बोलू शकतो आणि बोलल्यानंतर त्या आपल्या एकमेकांशी कनेक्टही होऊ शकतो। मग आज आपल्याला जो घटक पाहायचा आहे तो म्हणजे सांकेतिक भाषा। सांकेतिक भाषा म्हणजे नेमकं काय, भाषा म्हणजे तर आपल्याला कळालं, सांकेतिक भाषा म्हणजे काय? आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपण जी भाषा बोलतो ही भाषा जर इतरांनाही येत असेल तर आपण तिच्यामध्ये संवाद साधू शकतो, जर ती भाषा आपल्याला येत नसेल तर संवाद साधू शकत नसतो। म्हणजे आपण बोलत असताना आपण बोलतो ती भाषा इतरांना अवगत असेल तर आपल्याला जर एखादा संदेश द्यायचा असेल तर तो संदेश गुप्त राहील का? नाही, तो संदेश सर्वांना माहीत होईल। आणि त्यामुळं जर अतिमहत्वाच्या जर काही गोष्टी असतील आणि या गोष्टी जर सर्वांना कळाल्या तर त्या गोष्टीचं महत्त्व राहणार नाही। म्हणून काही संदेश हे जर आपल्याला गुप्त ठेवायचे असतील तर अशा गुप्त संदेशांसाठी सांकेतिक भाषा ही वापरली जाते। आता उदाहरणार्थ तुम्ही प्रत्येक जण लहानपणी असताना, आपण लहान असताना, आता तुम्ही लहान आहात, आम्ही मोठे झालेलो आहोत, पण आम्ही देखील लहान असताना कधी कधी आमच्या घरच्यांना काही कळू नये किंवा आम्हाला समजा कुठे जायचं असेल ते घरच्यांना कळू नये यासाठी आम्ही देखील वेगवेगळ्या भाषांचा प्रयोग करायचो। त्यामध्ये मला आठवतं मी र फची भाषा बोलायचो। आज आमचं तेवढंसं प्रभुत्व नाही, पण लहान मुलांनी जर ठरवलं आणि आपण जर ठरवलं तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपण ते सहज साध्य करू शकतो। मग रफची भाषा बोलत असताना, आता समजा जर उदाहरणार्थ माझं नावच आहे रमेश, मग रमेश नाव कसं बोलणार, तर र आणि फ या दोन अक्षरांचा त्या ठिकाणी उपयोग केला जायचा। कोणत्याही शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या अगोदर र वापरायचं आणि पहिलं अक्षर संपल्यानंतर लगेच फ वापरायचं। म्हणजे उदाहरणार्थ जर मी रमेश हे नाव जर घ्यायचं असेल तर तेच नाव मी कशा पद्धतीने घेणार, रर फमेश, र अगोदर टाकलं मग माझ्या अक्षरात नावातलं र
र र मग फ टाकायचं फ आणि मग शेवटचा शब्द जो आहे मेष रमेश। आणखीन जर एखादं उदाहरण पाहायचं असेल तर उदाहरणार्थ आपण वरद हे नाव र फच्या भाषेमध्ये आपण कसं बोलणार, र फनी आपल्याला वरदला जर हाका मारायची असेल तर आपण कसं करणार, तर र अगोदर टाकायचं मग व त्याच्या अक्षर पहिलं जे अक्षर आहे ते व मग रव फरत रव फरत म्हणजे पहिल्या अक्षराच्या अगोदर र आणि पहिल्या अक्षराच्या नंतर फ म्हणजे ही र फची भाषा होती। अशा पद्धतीने प्रत्येक शब्द आणि मग जेव्हा आपण शब्द बनवायचं शिकतो त्यानंतर हळूहळू आपल्याला यामध्ये वाक्य रचना जमायला लागते आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने बोलतो त्यावेळेस समोरच्याला ते काही कळत नव्हतं। हे माझ्या जीवनातलं एक महत्त्वाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं। यामध्ये अजून जर समजा एखादं नाव असेल सुनील, हे नाव आपण कशा पद्धतीने जर कोणाला जर येत असेल तर ते मला ते कमेंट करू शकतात की रफच्या भाषेमध्ये मी सांगितलं त्या पद्धतीनं सुनील हे नाव तुम्ही कशा पद्धतीनं लिहिणार आहात, तर मी तुम्हाला ते सांगणार आहे। पण त्या अगोदर जर कोणाला ते जमत असेल, पहा मी सांगितलं की र फची भाषा कशी आहे, तर र हा जो अक्षर आहे तो कोणत्याही पहिल्या शब्दाच्या अगोदर र लावायचं, पहिला अक्षर झाल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यानंतर लगेच फ लावायचं। म्हणजे आता पहा सुनील हे नाव आहे, सुनीलच्या पहिलं जे अक्षर आहे ते आहे सु, मग सुच्या अगोदर आपण काय लावणार र, सुर र अगोदर लावायचं रसु फनील रसुफनील, काय म्हणणार आपण त्याला सुनील या शब्दाला आपण रसुफनील अशा पद्धतीनं देखील आपण हे वापरू शकतो। मग आता सांकेतिक भाषा हा बुद्धिमत्ता या विषयामध्ये जो आपल्याला घटक दिलेला आहे यामुळे आपल्याला फायदा काय होतो, विद्यार्थ्यांना पहा कोणताही अभ्यासक्रम असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केलेला असतो, त्यांच्या बौद्धिक कौशल्यामध्ये कशी वाढवी, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कशी वाढवी याचा विचार केलेला असतो। मग यामध्ये सगळ्यात पहिला जो आपला जो काही महत्त्वाचा यामध्ये फायदा होतो या फाय तर आपल्या ज्या बुद्ध्यांक आहे बुद्धिमत्ताचा जो आपला काही बुद्ध्यांक आहे हा बुद्ध्यांक वाढण्यास आपल्याला मदत होते। विद्यार्थी विचार वेगवेगळा विचार करायला लागतात, पहा ज्या वेळेस आपण वेगवेगळे विचार करायला लागतो त्यावेळेस निश्चितच आपला बुद्ध्यांक हा वाढल्याशिवाय राहत नाही। म्हणजे पहिला फायदा काय, तर बुद्ध्यांक वाढतो, दुसरा वेगळा विचार करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते, वेगळ्या विचाराने विद्यार्थी विचार करू लागतो, त्यानंतर तिसरा फायदा काय, तर आपल्या संदेशाची गुप्तता राहू शकते, आणि चौथा जर फायदा यामधला जर आपण पाहिला तर आपली कार्यसिद्धी होऊ शकते। म्हणून या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा घटक अंतर्भूत केलेला आहे। मग या घटकात सांकेतिक भाषेची उकल करण्याची जी विद्यार्थ्यांची क्षमता आहे, सांकेतिक भाषा कशा पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो, ज्याला आज आपण कोडिंग म्हणतो, तुम्ही पहा कोड वगैरे विचारतात हे एक सांकेतिक भाषेतलं त्या गोष्टीबद्दलचं केलेलं वर्णन असतं। मग या सांकेतिक भाषेची उकल करण्याची विद्यार्थ्याची म्हणजे तुमची जी क्षमता आहे ती वाढवणं यासाठी महत्त्वाचं आहे। आता या घटकावर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 100% 8% वेटेज दिलेलं आहे, कदाचित तुम्ही शेकडेवारी हे प्रकरण अभ्यासलेलं असेल। मग आता आपला जर पेपर जर हा 150 गुणांचा असेल त्यामध्ये जर 8% जर वेटेज या घटकाला असेल तर या घटकावर आपल्याला 4 प्रश्न येतील। किती प्रश्न येतील, 4, कमीत कमी 4 प्रश्न ते यामध्ये हमखास राहणार, जास्तीत जास्त तुम्हाला यावर जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते, कधी 5ही प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण 8% वेटेज यानुसार या घटकाला तुम्हाला 4 प्रश्न हे निश्चित विचारले जाणार। मग हे 4 प्रश्न म्हणजे 4 × 8 मार्काला आपल्याला हा घटक आहे, 100% आपल्याला जवळपास 8% याच वेटेज आहे हे लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला या घटकातील जे काही इतर उपघटक आहेत या इतर उपघटकांच्या देखील आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, तर विचार करायचा आहे। तर आपण थोडक्यात आता काही ज्या सांकेतिक भाषा शिकण्यासाठी किंवा हे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत या गोष्टींचा आपण थोडक्यामध्ये आता विचार करणार। थोडक्यात सांकेतिक भाषा यामध्ये होणारे फायदे, हा परीक्षेमध्ये का अभ्यास, यावर आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे विद्यार्थ्यांनो। तर सांकेतिक भाषा हे शिकण्याचं
जे एक मुख्य कारण आहे ते म्हणजे विद्यार्थ्याची सांकेतिक भाषेची जी उकल करण्याची क्षमता आहे या क्षमतेमध्ये ही क्षमता वाढवणे आणि ही क्षमता तपासणे. विद्यार्थी किती सांकेतिक भाषेची उकल करू शकतो, समजून घेऊ शकतो, यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या विषयाचा या घटकाचा समावेश केलेला आहे. आपल्याला या येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सांकेतिक घटकांवर येणारे सर्व प्रश्न आपल्याला सोडवता आले. अतिशय सोपे आहे हे प्रश्न. तुम्हाला तुमच्या मेरिटसाठी अतिशय महत्त्वाचे असतात कारण प्रश्नांची उत्तरं त्याच ठिकाणी आपण स्वतः काढू शकतो. यासाठी तुम्हाला अवांतर वाचन करण्याची गरज नाही. हा सरावाची मात्र निश्चित आवश्यकता आहे. पण यासाठी जर तुमचा जर सराव व्यवस्थित असेल आणि अगोदर झालेले जे घटक आहेत यासाठी तुम्हाला सांगतो मराठी आणि गणित या दोन विषयांचा देखील बारीक अभ्यास असणं आवश्यक आहे. कारण या घटकामध्ये तुम्हाला मराठी आणि गणित या दोनही विषयांचा भरपूर उपयोग होणार आहे. या अगोदर तुम्ही गणितांमध्ये जी प्रकरणं अभ्यासलेली आहेत त्यावरही मी काही प्रकार झोत टाकणार आहे. मराठीमध्ये तुम्ही काही ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, अगदी पहिलीपासून तुम्ही ज्या गोष्टी शिकत आलेल्या आहात त्या घटकांवर देखील यामध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे या दोनही विषयांचा असलेला बारीक अभ्यास हा तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवताना निश्चित उपयोगी पडणार आहे. मग आता सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सोडवताना आपल्याला कोणकोणत्या घटकांची माहिती असणं आवश्यक आहे त्याचा एक ओझरता मी थोडासा आलेख काढलेला आहे की जो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता हे समजून घेताना यामधले जर बारकावे तुम्हाला जर लिहायचे असतील, काही गोष्टी जर ज्या महत्त्वाच्या आहेत त्या जर तुम्हाला लिहून घ्यायच्या असतील, तर निश्चित तुम्ही पेन आणि वहीचा उपयोग करू शकता. आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही मला टाकू शकता. म्हणून आता आपण या सांकेतिक भाषेची तयारी करण्यासाठी आपल्याला अगोदर पूर्वतयारी म्हणून कोणकोणत्या गोष्टींचा बारकावा माहीत असणं आवश्यक आहे यावर प्रकाश जोड टाकूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हाला मी काही ज्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला या दृष्टीने त्या गोष्टींची माहिती देण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आता सांकेतिक भाषा ज्या आहे या सांकेतिक भाषेवरील प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ज्या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे यामध्ये सर्वप्रथम जी गोष्ट आहे ते म्हणजे मराठी मुळाक्षर. आता मराठी मुळाक्षर तुम्ही कितवीपासून शिकतात, अगदी पहिलीपासून तुम्हाला बालवाडीपासून, अगदी तर आता लहान मूल घरात असेल तरी त्याला ते आपण मुळाक्षर शिकवतो. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल मराठी भाषेमध्ये जे मुळाक्षर आहेत ज्यालाच आपण वर्ण असे देखील म्हणतो. पहा काय म्हणतो वर्ण. मग मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत याची तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे. असेल तर कोण कमेंटमध्ये मला टाकू शकतात कारण मराठी या विषयामध्ये तुम्ही वर्णमाला जर अभ्यासले असेल तर तुम्हाला माहीत असेल. कोणी सांगू शकतं का मराठी या भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? वर्ण म्हणजेच काय? तर आपण बोलताना ज्या ध्वनींचा अर्थपूर्ण ध्वनींचा आपण उच्चार करतो यांना वर्ण असं म्हटलं जातं. मराठी भाषेमध्ये पूर्वी 48 वर्ण होते. पहा किती वर्ण होते? 48 वर्ण होते. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे तर काही विद्यार्थी 14 वगैरे, तर हे स्वर वगैरे आहेत. पहा त्याच्या नंतर फोड आहे. वर्णांमध्ये तुम्हाला स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांचा अंतर्भूत होतो. पण आता मात्र शासनाने यामध्ये दोन वर्णांची भर टाकलेली आहे. आपण पाहतो पहा अंकलिपीमध्ये अगोदर ए आणि अ ही दोन अक्षरं नव्हती, पण आता ती दोन अक्षरं नव्यानं अंतर्भूत केलेली आहे. म्हणजे आता सध्याच्या आपल्या वर्णमालेमध्ये मराठी वर्णमालेमध्ये एकूण 50 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत? तर 50 वर्ण आहेत, हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना. आणि हे वर्ण कोणते आहेत तर हे तुमचे पाठ असणं देखील आवश्यक आहे कारण परीक्षेत यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडक्यात या ठिकाणी पहा मराठी जी मुळाक्षर आहेत ती तुम्हाला हे सुरुवातीला जी मी दाखवलेली आहेत हे स्वर आहेत. अ आ ई उ ए हा नवीन स्वर आलेला आहे. ए ओ औ अम आहा. आणि त्यानंतर या ज्या काही गट आहेत व्यंजनांचे जे गट आहेत हे गट देखील आपले पाठ असणं आवश्यक आहे. मग यामध्ये कोणते गट आहेत? तर क च ट. पहा एक शब्द तयार करायचा
कचट तपय या ना यांनी ही वर्ण आपण लक्षात ठेवू शकतो. क म्हणजे क चा गट आहे, क ख ग घ ग. त्यानंतर च चा गट आहे, च छ ज झ. याचा उच्चार आपण कंगन मध्ये जो नाकातून होतो तो. ट चा उच्चार ट चा गट आणि य मध्ये आपण य र ल व श श स ह ळ. आणि क्ष आणि ज्ञ मी यामध्ये घेतलेली नाहीत, कारण ती मुळाक्षरामध्ये नाही, तर ती संयुक्ताक्षर, याच मुळाक्षरांपासून तयार झालेली अशी ती संयुक्ताक्षर आहेत. तर विद्यार्थ्यांनो, ही मुळाक्षरं तुमचे पाठ असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये जेव्हा सांकेतिक भाषेवर मराठी या विषयांतर्गत प्रश्न पडेल, त्यावेळेस तुम्हाला मुळाक्षरं ही व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा यासाठी आवश्यक घटक आहे तो म्हणजे इंग्रजी मुळाक्षर किंवा इंग्रजी वर्णमाला. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला एबीसीडी तर प्रत्येकालाच माहित आहे, पण या एबीसीडीचे बारकावे. आता समजा ही आपण एबीसीडी लिहितो, मग डावी बाजूकडून आपण लिहितो हे लक्षात असणं आवश्यक आहे. त्यानंतर उजवी बाजू आपल्याला कळणं आवश्यक आहे. मग या डाव्या आणि उजवीकडून जे अक्षरांचे जे क्रमांक येतात हे सुद्धा तुम्हाला माहित असणे अगदी बरोबर आहे. काही विद्यार्थी 26 मुळाक्षर आहेत हे सांगतायत, अगदी बरोबर आहे. पण त्यांचे क्रमांक, डाव्या बाजूने असणारे क्रमांक आणि उजव्या बाजूने असणारे क्रमांकही तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यांचाच आपला जो स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो किंवा ज्याच्यावर सर्वाधिक जास्त प्रश्न विचारले जातात गणितामध्ये पण आणि बुद्धिमत्तेमध्ये पण, जो घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मी तर म्हणतो विद्यार्थ्यांना अगदी झोपेतून जरी उठवलं आणि विचारलं की बाबा रे सांग 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर त्याने ते झोपेत सुद्धा सांगितलं पाहिजे की सर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. मग या मूळ संख्या कोणत्या आहेत, तर 2 3 5 7 याचे गट करा विद्यार्थ्यांना. जेव्हा आपण एका दशकातल्या म्हणजे 10 1 ते 10, 11 ते 20, त्यानंतर 31 ते 40 असे जे गट आहेत 10 10 चे, यामध्ये आपण जर या मूळ संख्या पाठ केल्या तर निश्चित आपल्याला फायदा होतो. पहा, यामध्ये 10 पर्यंत 4, त्यानंतर 11 ते 20 पर्यंत 4, त्यानंतर 21 ते 30 पर्यंत 2, 31 ते 40 पर्यंत 2, अशा पद्धतीनं या मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत. 2 3 5 7 11 13 17 19 23 31 32 33 44 43 44 61 62 63 64 71 73 84 89 एका दमामध्ये आपण या मूळ संख्या जेव्हा सांगता येतील तेव्हा आपला मूळ संख्यांचा अभ्यास हा व्यवस्थित आहे हे आपल्याला म्हणता येईल. 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत यामध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या. आता ह्या जोडमूळ संख्या पण आपल्याला माहित असल्या पाहिजेत. कधी कधी सांकेतिक भाषेत याचा उपयोग केला जातो. जोडमूळ संख्या म्हणजे, पहा विद्यार्थ्यांनो, मी या ठिकाणी खूण केलेली आहे, 3 5, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे अशा मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. 3 5 5 7, त्यानंतर 11 13, त्यानंतर 17 19, त्यानंतर 29 31, 41 43, 59 61 आणि 71 73. या ज्यांना मी खून केलेले आहे, तुम्ही जर त्या बघितल्या तर या 8 जोड्या आहेत आणि या दोनही मूळ संख्या या सलग असून यांच्यामध्ये 2चा फरक आहे. खूप सुंदर. एका विद्यार्थ्याने लगेच सगळ्या मूळ संख्या या कमेंट करून टाकलेल्या आहेत, अतिशय छान. विद्यार्थ्यांनो, तुमचा मूळ संख्यांचा अभ्यास जर छान असेल तर तुम्हाला निश्चितच या मूळ संख्यांवर आधारित असणारे जे प्रश्न आहेत हे निश्चित सोडवता येतील. त्यानंतर पुढच्या ज्या संख्या आहेत या त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्याही तुम्ही अभ्यासल्या असतील. तशी त्रिकोणी संख्याची जी व्याख्या आहे ही वेगळी आहे, म्हणजे बरेचसे जण लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, 2 सलग ज्या नैसर्गिक संख्या आहेत. आता उदाहरणार्थ 2 आणि 3 या 2 नैसर्गिक संख्या की ज्या क्रमाने आहेत यांचा गुणाकार आणि यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, निमपट करताना आपण त्या गोष्टीला त्या क्रियेला 2 ने भागतो. म्हणजे या ठिकाणी काय होणार, 2 2 6 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
तीन ही त्रिकोणी संख्या आहे, हे लक्षात घ्या. एक ते शंभर पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. यामध्ये पहिली त्रिकोणी संख्या जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला सगळ्या त्रिकोणी संख्या विद्यार्थ्यांना काढता येतील. कशा पद्धतीने? एक मध्ये दोन मिळवा, एकन दोन तीन,
तीन मध्ये तीन मिळवा, एक ही पहिली संख्या आहे तिच्यामध्ये दोन पासून अंक मिळवत चालायचे, एक मध्ये दोन मिळवले तीन, तीन मध्ये तीन मिळवले सहा, सहा मध्ये चार मिळवले दहा, दहा मध्ये पाच मिळवले पंधरा, पंधरा मध्ये सहा मिळवले एकवीस, अशा पद्धतीनं आपण या त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता एक ते शंभर पर्यंत तेराच त्रिकोणी संख्या येतात पहा, त्यामुळे आपल्याला 91 ही सर्वात मोठी त्रिकोणी संख्या आहे हे लक्षात ठेवा. तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही किती आहे, तर एक ही आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर त्रिकोणी संख्यांवर देखील यामध्ये आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर एका सांकेतिक भाषेमध्ये एक बरोबर तीन असेल, सहा बरोबर दहा असेल, पंधरा बरोबर एकवीस असेल, तर मग अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकते हे लक्षात घ्या. म्हणून त्रिकोणी संख्या देखील आपल्या व्यवस्थितपणे पाठ असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वर्गसंख्या. आपल्या वर्गसंख्याही व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी आपल्याला कमीत कमी विद्यार्थ्यांनो 1 ते 30 पर्यंतच्या वर्गसंख्या या पाठ असणं आवश्यक आहे. ज्या आपल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासासाठी महत्वाच्या आहेत. मग आता यामध्ये वर्गसंख्या म्हणजेच काय म्हणतो आपण, की त्याच संख्येने त्याच संख्येस गुणल्यास येणारा जो गुणाकार आहे हा त्या संख्येचा वर्ग असतो. मग आता त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं, नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, दोन एखाद्या संख्येचा जर दुसरा घातांक दिला असेल, घातांक दोन दिला असेल, तर त्याचा अर्थ आपण घातांक दोन असा न वाचता दोनचा वर्ग अशा पद्धतीने त्याचं वाचन केलं पाहिजे. मग यामध्ये दोनचा वर्ग कोणता आहे, तर दोन गुणिले दोन बेदुनी चार हा दोनचा वर्ग आहे. त्यानंतर समजा पाचचा वर्ग करायचा, पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस, असे तुमचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांनो हे तोंड पाठ असले पाहिजेत. कारण कधी कधी सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला प्रश्न पडू शकतो, समजा एका सांकेतिक भाषेमध्ये 7 बरोबर 49 आहे, 11 बरोबर 121 आहे, तर 17 ही संख्या कशी लिहाल, तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं पाहिजेत की अरे बाबा या ठिकाणी हे वर्ग आहेत, आणि मग 17चा वर्ग 289 म्हणजे आपण 289 हे उत्तर तात्काळ काढू शकतो, नाहीतर आपल्याला त्यामध्ये विचार करावा लागेल. म्हणजे एक प्रकारे पहा आतापर्यंत आपण यामध्ये कोणकोणते घटक, तर मराठी मुळाक्षर, त्यानंतर इंग्रजी मुळाक्षर, मूळ संख्यानंतर आपण जे काही पाहिल्या त्या त्रिकोणी संख्या मुलांनो विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, त्रिकोणी संख्या काढणंही खूप सोपं आहे. एक मध्ये दोन मिळवले तीन येईल ही त्रिकोणी संख्या आहे, तीन मध्ये तीन मिळवले सहा, सहा ही देखील त्रिकोणी संख्या आहे, त्यानंतर सहा मध्ये चार मिळवले दहा पुढची त्रिकोणी संख्या येते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्रिकोणी संख्या या लक्षात ठेवू शकतो. पाठ असेल तर अतिशय उत्तम आहे, त्यासाठी काहीच अडचण येणार नाही. त्यानंतर आता जर आपल्याला जर 91 पुढची त्रिकोणी संख्या, जर 14वी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल सांगा बरं मला, विद्यार्थ्यांना कमेंट करून मला उत्तर द्या की 91 नंतर येणारी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असेल. 91 नंतर येणारी त्रिकोणी संख्या अतिशय छान, कोणीतरी उत्तर दिले पा 105, व्हेरी गुड, मसे याने देखील हे उत्तर दिलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला 14 मिळवावे लागतील आणि मग यात नंतरची जी आपली त्रिकोणी संख्या मिळेल ती 105. म्हणजे थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल, इतरही अभ्यासासाठी तुम्हाला याचा उपयोग करता येईल. छान छान, सुनीता, दिलीप, अनेक विद्यार्थ्यांनी, स्वाती, सागर, सुनील यांनी सर्वांनीच छान छान उत्तरं दिलेले आहेत. 104 उत्तर चुकीचं आहे, तर 105 ही यानंतरची त्रिकोणी संख्या आहे, की ज्या त्रिकोणी संख्येला आपण 14वी त्रिकोणी संख्या म्हणू शकतो हे लक्षात ठेवा. आणि ही सर्वात लहान 3 अंकी त्रिकोणी संख्या आहे, सर्वात लहान त्रिकोणी अंकी 3 अंकी त्रिकोणी संख्या. त्यानंतर आपण वर्ग पाहिलं, वर्ग पाहिल्यानंतर सांगा बरं विद्यार्थ्यांनो, वर्गानंतर वर्गाला जोडून येणारा ज्याचा सारखा असणारा दुसरा घटक कोणता, तर आपल्याला सर्वांना माहित आहे की वर्ग झाल्यानंतर आपल्याला त्याच सारखा त्याच समान असणारा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे घनसंख्या. घन देखील अतिशय महत्वाचे आहे, घनपाठ असणं हे देखील महत्वाचं आहे. आपल्याला कमीत कमी 1 ते 10 पर्यंतचे घन हे माहीत असले पाहिजे. मग यामध्ये काय,
तर घनसंख्या म्हणजे कोणत्याही संख्येचा तीन वेळा घेऊन केलेला जो गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजे घनसंख्या होय. मग आता उदाहरणार्थ एकचा घन बरोबर एक गुणिले एक बरोबर एक या पद्धतीनं आपण हे करू शकतो. मग आता या ठिकाणी मी एक ते दहा पर्यंतचे घन तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पाठही असती, काही हरकत नाही, पण अकराचा घन पाठ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये टाका मला की अकराचा घन किती आहे. अकराचा घन किती आहे हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मला टाकू शकता. अगदी बरोबर आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी टाकलंय 1331 हा अकराचा घन आहे. छान विद्यार्थ्यांनो, कमीत कमी दहा पर्यंत घन ही आपली पाठ असले पाहिजेत. पण अकरा बाराचे जण जरी घन पाठ असतील, समजा बाराचा घन आपण 1728 हा घेतो, ठीक आहे. अकरा बारा पर्यंतचे घन अतिशय सुंदर, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लगेच कमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, तुमचा गणिताचा अभ्यास हा अतिशय छान आहे. मग घनसंख्या हे देखील आपल्या सांकेतिक भाषेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असं हा घटक आहे. यानंतर ज्यावर अनेक प्रश्न सांकेतिक भाषेमध्ये पडू शकतात असा एक घटक विद्यार्थ्यांनो आहे. तो घटक कोणता आहे? कदाचित आपल्याला आज या घटकांची माहिती करून घेण्यातच बराचसा वेळ जाणार आहे. आतापर्यंत आपण मराठी मुळाक्षर, इंग्रजी मुळाक्षर, त्यानंतर मूळ संख्या, त्यानंतर घनसंख्या, वर्गसंख्या इत्यादींचा आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. पण याचबरोबर आणखी एक महत्वाच्या घटकावर यावर प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे पदावली सोडवणे. आता पदावलीवर पा, ज्यावेळेस सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी अक्षरांबाबत अंक दिले जातात, अक्षरांबाबत संख्या दिल्या जातात किंवा संख्यांबाबत संख्या दिल्या जातात, अशा वेळी आपल्याला त्यामध्ये पदावली सोडवण्यावर प्रश्न विचारले जातात. मग आता ही पदावली सोडवताना बरेचशा विद्यार्थ्यांची नियमांची काहीतरी हे असतात पा, बरेचसे विद्यार्थी कंचे भागू बेव अशा पद्धतीचे नियम लक्षात ठेवतात, अतिशय छान आहे. पण याचे काही बारकावे जे आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पदावली सोडवताना कोणते बारकावे आवश्यक आहेत ते आपण एकदा पाहू. थोडक्यात पदावली म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, पदावली म्हणजे जेव्हा एकाच वेळी एखाद्या उदाहरणामध्ये दोन पेक्षा जास्त मूलभूत क्रिया या आलेल्या असतात, दिलेल्या असतात, तेव्हा ती पदावली आहे असं आपण समजतो. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, वजाबाकी असेल, एकत्रित तुम्हाला जर मांडणी दिलेली असेल तर याच मांडणीला काय म्हटलं जातं? पदावली असं म्हटलं जातं. पदावली सोडवण्याचे नियम जे आहेत हे नियम अतिशय सोपे, सुटसुटीत असे नियम आहेत. पा, बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं कंचे भागू बेव अशा पद्धतीचे काहीतरी नियम वापरतात. आता कंचे म्हणजे काय? आता हे पहा, यामध्ये सगळ्यात अगोदर कंचे, क म्हणजे कंस, से म्हणजे सोडवणे, अगोदर कंस सोडवणे, मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने क्रिया करणे. पण या नियमानुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जेव्हा गणित सोडवली तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची गणित चुकली. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की सर, माझ्याही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की जसं आम्हाला हा कंचे भागू बेव शब्द सांगितला याच पद्धतीने आम्ही क्रिया केल्या, पण आमचं उत्तर बरोबर आलं नाही. मग पदावली सोडवण्याचा हा जो काही नियम आहे, हा नियम तर आहेच, वाद त्याचा काहीच नाही, पण या नियमामध्ये तुम्ही काय समजून नाही घेतलं तेच मी तुम्हाला अतिशय छोट्याशा भाषेमध्ये आणि अगदी सुटसुटीत अशा तीन गोष्टींमध्ये सांगणार आहे. ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमची पदावली कधीही चुकणार नाही याची खात्री मी देतो. मग याचे नियम काय? तर याचा पहिला नियम आहे की पदावलीमध्ये असणारा कंस प्रथम सोडवावा. कंस सोडवायचा सगळ्यात अगोदर काय? प्रथम कंस सोडवावा. मग आता कंस काय बांधलेला असतो का विद्यार्थ्यांनो? नाही, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आपली मराठी भाषा आहे, भाषेचा अभ्यास तुम्ही करत असाल, भाषेला आपण जसं वळवू शकतो तसं वळवू शकतो. मग हेच स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याला समजलं, भाषेचे बारकावे ज्याला समजले, तो निश्चितच पुढे जातो, कारण भाषेवर आपलं प्रभुत्व असणं आवश्यक आहे.
मग प्रथम कंस सोडवावा म्हणजे याचाच अर्थ काय, तर कंसामध्ये कधी काही क्रिया दिलेल्या असतात या क्रियांची प्रथम आपण उकल केली पाहिजे. उकल करणे म्हणजेच काय, त्याचं समाधान काढलं पाहिजे, ते सोडवलं पाहिजे. दुसरा आपला याचा सुटसुटीत असा नियम काय आहे, तर डावीकडून नेहमी लक्षात ठेवा देवनागरी लिपीमध्ये आपण डावीकडून उजवीकडेच जातो, म्हणजेच या डावीकडून उजवीकडे याचा अर्थ विद्यार्थ्यांना तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा देखील घेऊ शकता. म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने, पहा या शब्दाला यामध्ये खूप महत्व आहे, क्रमाने या शब्दाला यामध्ये महत्व आहे. डावीकडून तुम्हाला उजवीकडे जायचंय पण क्रमाने जायचंय. कोणत्या क्रमाने जायचंय, गुणाकार व भागाकार करावे. म्हणजे क्रमाने म्हणजे याचा अर्थ काय, की जो अगोदर आला असेल ती क्रिया तुम्हाला अगोदर करावी लागेल. जर तुम्हाला पदावलीमध्ये अगोदर गुणाकार आला तर गुणाकार करा, भागाकार आला तर भागाकार करा. असं काहीच नाही की अगोदर भागाकार केला पाहिजेत आणि काही, तसं काहीच नाही विद्यार्थ्यांनो. लक्षात ठेवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जात असताना अगोदर जर गुणाकार आला तर गुणाकार करा, अगोदर भागाकार आला तर भागाकार करा. कंस सोडवल्यानंतर तुम्हाला जे पुढचा जो नियम आहे, क्रमाने तुम्हाला गुणाकार आणि भागाकार सोडवायचे. क्रमाने म्हणजे ज्या नंबरनी ते आलेले आहेत त्याच नंबरनी त्या क्रिया तुम्हाला करायच्या आहेत. तिसरा जो नियम आहे यामधला, तो दुसऱ्या नियमासारखाच आहे विद्यार्थ्यांनो, की त्यामध्ये आपण काय सांगतो की डावीकडून उजवीकडे क्रमाने बेरीज वजाबाकी करावी. आता पहा, काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की नाही सर, पदावली सोडवताना अगोदर बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी नंतर करायची असते. अजिबात नाही. तर तुम्हाला मी जसा वरचा नियम सांगितला त्याच पद्धतीने, जर तुमची प्रथम कंस सोडवून झाला त्यानंतर गुणाकार आणि भागाकार या क्रिया तुम्ही आहे त्याच क्रमाने करायच्या. अगोदर गुणाकार आला तर गुणाकारच करायचा, अगोदर भागाकार आला तर भागाकारच करायचा. त्यानंतर तिसऱ्या नियमाकडे, जेव्हा गुणाकार भागाकार संपतील फक्त बेरीज वजाबाकी राहील तेव्हा आपल्या तिसऱ्या नियमाकडे यायचंय. तिसरा नियम आपला काय आहे, तर डावीकडून उजवीकडे क्रमाने बेरीज वजाबाकी करावी. तर डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला अगोदर जर वजाबाकी आली तर वजाबाकी अगोदर करायची, जर अगोदर बेरीज आली तर बेरीज अगोदर करायची आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी. त्यानंतर कधी कधी काय होतं विद्यार्थ्यांनो, यामध्येही तुम्हाला फसवलं जातं. काय करतात ते, तर कधी तुम्हाला ते कंसामध्ये एकापेक्षा जास्त अशा क्रिया देतात. म्हणजेच काय, तर कंसामध्ये तुम्हाला एक कंस देतात, त्या कंसामध्ये तुम्हाला 5 + 3 + 2 * 1 अशा पद्धतीने क्रिया दिलेल्या असतील. तर मग यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्यांनो, तर यामध्ये सुद्धा आपले हे जे आपण वरचे 3 नियम पाहिलेले आहेत ना, याच नियमांचा उपयोग करायचा आहे. कशा पद्धतीने, तर कंसामध्ये देखील आपण हेच नियम लावून पाहिजे. कंसामध्ये कंस आहे का, कधी कधी काय होतं विद्यार्थ्यांनो, एक महिरपी, तुम्हाला आता कंसांचे प्रकारही माहित असतील इथे, तर पहा हा साधा कंस आहे. साध्या कंसाच्या वरती आपल्याला कोणता कंस येऊ शकतो, तर महिरपी कंस येऊ शकतो. या पद्धतीने जो आहे तो महिरपी कंस आहे. आणि त्यानंतर सगळ्यात म्हणजे हे असेल तो चौकटी कंस. असे 3 प्रकार आहेत कंसाचे, साधा कंस, महिरपी कंस आणि चौकटी कंस, असे 3 प्रकार आहेत. कधी कधी एकात एक दिले जाऊ शकतात तुम्हाला जर आले तर. मग कंसामध्ये सुद्धा आपल्याला हेच 3 नियम लावायचे आहेत. कोणते, कंसामध्ये कंस आहे का, पहा कंसामध्ये डावीकडून उजवीकडे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुणाकार आणि भागाकार करत चला, आणि त्यानंतर गुणाकार भागाकार संपल्यानंतरच बेरीज वजाबाकीच्या क्रिया करायच्या. जोपर्यंत आपल्या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज गुणाकार आणि भागाकाराची जर चिन्ह असतील तोपर्यंत तुम्हाला बेरीज वजाबाकी करता येणार नाही. काही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे याचं उत्तर पाठवलेलं आहे. पहा, सर्वात अगोदर आपण हा गुणाकार करणार, याचं उत्तर येणार 2, मग 5 + 8 आणि मग 8 मधून 2 गेले याचं उत्तर येणार 6. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे हे उत्तर दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपल्याला, आपण हे जे नियम पाहिलेले आहेत या नियमांचा उपयोग करून आपल्याला काही पदावल्या सोडवायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला योग्य पद्धतीने का
तर पदावल्यांवर जर यावर प्रश्न आले तर कधी कधी जास्त प्रश्न येतात, म्हणून आपली पदावली ही व्यवस्थित असणं आवश्यक आहे। कदाचित आजच्या तासामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला हे सांकेतिक भाषा शिकण्या अगोदर त्या सांकेतिक भाषेसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे याचा उजरता आपल्याला आता या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, आणि कदाचित आजच्या तासाला आपला तोही होईल। काही एखादार्ध उदाहरण झालं तर ते घेऊ, नाहीतर उद्याच्या तासाला आपल्याला ती उदाहरणं घेता येतील। मग आता आपल्याला या काही पदावल्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपण काही पदावल्या यामध्ये सोडवून पाहणार आहोत। तर मग या ठिकाणी पहा, काही फसव्या ज्या पदावल्या असतात त्याचीच एखाद दोन उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, आणि ती तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुम्हाला समजून देण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे। पहा, पहिलं उदाहरण जे आहे यामध्ये पदावलीचं ते उदाहरण आहे, मी दोन ठिकाणी हे उदाहरण मांडलेलं आहे। आता आपल्याला एकदा चुकीच्या पद्धतीने हे गणित कसं सोडवायचं आणि योग्य पद्धतीने कसं गणित सोडवायचं या दोन्हीची मी माहिती थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। पहा विद्यार्थ्यांनो, जेव्हा हे गणित तुम्हाला सोडवायचं असतं, बरेचसे विद्यार्थी अगोदर आपण चुकीच्या पद्धतीने करू, बरेचसे विद्यार्थी काय करतात 7 अधिक 5 याची अगोदर बेरीज करतात, 7 आणि 5 12, मग गुणिले त्याला 2 घेतात, मग गुणिले 2 करत मग वजा कंसामधलं उत्तर काढतात, 8 आणि 4 गेले, 4 कंस हे करतात भागिले 2। अशा पद्धतीने पहिली स्टेप घेतात, यामध्ये चूक काय झाली तर सुरुवातीला तुम्ही बेरीज। किंवा काही विद्यार्थी काय करतात अगोदर गुणाकार करतात 10 आणि 10 मध्ये 6 हे करतात, तर मग आता या ठिकाणी 12 × 2 = 24 वजा 4 / 2, आणि मग काही विद्यार्थी या 24 मधून 4 वजा करून 20 लिहितात आणि मग नंतर भागाकार करतात आणि त्यांचं उत्तर येतं 10। हे उत्तर या ठिकाणी काय होतं, चुकीचं ठरतं, कारण आपण पदावलीच्या कोणत्याही नियमांचा या ठिकाणी उपयोग केला नाही। सरळ सरळ सोडवत गणिती क्रिया करणं म्हणजे पदावली सोडवणं नाही, नीट लक्षात घ्या। मग आता सगळ्यात अगोदर काय, जेव्हा आपल्या समोर उत्तर उदाहरण येईल त्या वेळेस प्रथम आपलं काम आहे की आपल्याला पदावलीचे नियम माहीत असतात। मग सगळ्यात पहिल्या नियमाची उजळणी करा विद्यार्थ्यांनो, प्रथम कंस सोडवावा। मग आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, या कंसामध्ये जी आपल्याला क्रिया दिलेली आहे या क्रियेचं उत्तर काढावं लागेल। मग या ठिकाणी 7 अधिक 5 थोडीशी जागा जास्त गेली तरी चालेल विद्यार्थ्यांनो, पण आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे। गुणिले 2 वजा आता 8 आणि 4 गेले, डायरेक्टली उत्तर आपण बाहेर काढू शकतो। कंस सोडवणे म्हणजेच काय, तर त्या कंसाचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला बाहेर काढायचं। आपण डायरेक्टली या कंसाचं जे उत्तर येणार आहे 8 आणि 4 गेले, खाली राहिले 4 / 2। आता विद्यार्थ्यांनो आपल्याला यानंतर दुसरा जो नियम आहे, आता आपले कंस संपलेले आहेत, आता दुसरा जो नियम काय येतो आपल्याला की डावीकडून उजवीकडे क्रमाने गुणाकार भागाकार करावे। मग आता आपल्याला जर गुणाकार आणि भागाकार करायचे असतील तर यामध्ये आपण पाहायचं सुरुवातीला आलेली आहे बेरीज, बेरीज अगोदर करू नका, मग या ठिकाणी पहा त्याला खून करा, या ठिकाणी गुणाकार आहे। आणि विद्यार्थ्यांनो जर गुणाकार आणि भागाकार यांच्यामध्ये जर बेरीज किंवा वजाबाकीची जर क्रिया असेल तर दोन्हीही गोष्टी तुम्ही एकाच वेळी करू शकता। माझ्या नियमाकडे म्हणजे गोष्टीकडे नीट लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला पदावली सोडवताना जर गुणाकार आणि भागाकार यांच्यामध्ये जर वजाबाकी किंवा बेरजेची जर क्रिया असेल तर ह्या क्रिया तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस करू शकता, पण जर या क्रिया सलग असतील तर मात्र तुम्हाला या सलग करता येणार नाही। मग यामध्ये 7 + 5 / 2 यांचं उत्तर किती येणार आहे, 5 × 2 = 10 वजा 4 ला जर 2 ने भाग दिला तर 2 × 2 = 4 म्हणजे या ठिकाणचं उत्तर किती येणार आहे, तर 2। आणि मग आपल्या या पदावलीचं नंतर दुसऱ्या नियमाचाही आपला पडताळा झाला, आता गुणाकार आणि भागाकार या क्रिया पूर्णपणे संपलेल्या आहेत। आता आपल्याला जी आपली शेवटची तिसरीची नियमाची पायरी आहे त्यानुसार जायचं आहे की आता बेरीज आणि वजाबाकी क्रमाने करावेत। काय करायचं आपल्याला, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने करायच्या आहेत। आणि मग या ठिकाणी आपल्याला 7 + 10 किती होणार आहेत, 17, आणि 17 मधून 2 वजा केले आपलं उत्तर येणार आहे
15 म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ही पदावली सोडवावी लागणार आहे. अजूनही कोणाला जर शंका असेल तर पदावलीच्या नियमानुसार आपण आणखीन एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थ्यांनो. हे उदाहरण पुढचं दुसरं उदाहरण आहे, यामध्ये मी घेतलेलं आहे 6 × 4 − 2 / 2. जर कोणाला याचं उत्तर येत असेल तर त्यांनी ते उत्तर मला कमेंटमध्ये टाका लगेच की या पदावलीचं आपलं उत्तर काय येणार आहे. अगदी तोंडी तुम्ही करू शकतात, अगदी बरोबर आहे पा विठ्ठल मस्ते पवार. त्यानंतर बऱ्याच जणांनी उत्तर अतिशय सुंदर बरोबर बरोबर, सगळ्यांचीही उत्तर बरोबर आहेत. कदाचित तुमच्या पदावलीच्या नियमांची चांगल्याच पद्धतीने उजळणी झालेली असेल किंवा तुम्हाला पदावली सोडवण्याचं चांगलं ज्ञान आहे. तर पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये जर आता या ठिकाणी कंस कोणताही नाही, चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी कसं करतात याचा आपण एक अगोदर पाहू. चुकीच्या पद्धतीनं, ही चुकीची पद्धत आहे विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा. चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थी काय करतात तर 6 × 4 = 24 करतात, त्यानंतर −2 / 2 आणि मग यामध्ये ते काय करतात अगोदर ही क्रिया करतात 24 − 2 = 22 आणि 22 जर आपण 2 भागलं तर उत्तर येतं 11, पण हे उत्तर आपलं चुकतं. तुम्ही आत्ता सोडवलेली आहे, मग हे आपण योग्य पद्धतीने कसं सोडवू शकतो विद्यार्थ्यांनो? तर आपल्या पहिल्या नियमानुसार कंस सोडवावा, कंस नाहीये मग क्रमाने गुणाकार भागाकार करावे. पा इथं गुणाकार आलेला आहे, पण मी तुम्हाला सांगितलं जर गुणाकार आणि भागाकार यांच्यामध्ये यांच्यामधोमध जर बेरीज किंवा वजाबाकीची जर क्रिया असेल तर या दोनही क्रिया तुम्ही एकाच पायरीवर सोडू शकता. आणि मग 6 × 4 या ठिकाणी 6 × 4 = 24 आणि −2 / 2 यांचा भागाकार येतो 1 आणि म्हणून या पदावलीचं उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो 23. हे या पदावलीचं योग्य असं उत्तर आहे. आता यानंतर आपल्याला एक आणखीन एक पदावलीचं उदाहरण पाहायचं आहे, कारण ह्या घटकावर आपल्याला निश्चित प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतरचं पुढचं उदाहरण जे आहे थोडंसं मोठं उदाहरण आहे, काही विद्यार्थ्यांना याचंही मला उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लगेच टाकू शकता. बघूया, मी 1 मिनिटाचा वेळ देतोय या ठिकाणी कोण कोण विद्यार्थी मला याचं उत्तर देत आहेत. विद्यार्थ्यांनो मला उद्याच्या तासिकेमध्ये तुमच्या सर्वांची मराठी मुळाक्षर त्याचबरोबर इंग्रजी मुळाक्षर तर सर्वांची पाठ आहेतच, पण मराठीची मुळाक्षर जी आहेत ती प्रत्येकाने व्यवस्थित पाठ करायची आहे. मराठीची मुळाक्षर पाठ करताना तुम्हाला त्यामध्ये नवीन बदल झालेला लक्षात ठेवायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 0 किंवा 2 या पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत, सर्वांची उत्तरं 0 किंवा 2 याच पद्धतीमध्ये येत आहेत. तर बघूया आपण कोण यामध्ये बरोबर आहे कोण चुकीचा आहे. आपण आता ही पदावली आपल्या योग्य पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करूया. काही विद्यार्थ्यांची तर 22 22 उत्तरं आलेली आहेत, 22 हे उत्तर येणार नाही विद्यार्थ्यांनो. तुम्हाला हे उत्तर काढताच आलं पाहिजे, प्रत्येकाने हे सोडवायचं आहे. मी तुम्हाला तर सोडवून दाखवणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला किती जणांना हे उदाहरण या ठिकाणी सोडवता येतं हेही आपण पाहणार आहोत. मॅक्झिमम विद्यार्थी 0 आणि 2 या दोन गोष्टींवर म्हणजे या दोन उत्तरांवर ठाम आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर याचं 0 आलेलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर या पदावलीचं 2 हे देखील आलेलं आहे. तर आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून ते सोडून पाहणार आहोत की या प्रश्नाचं अचूक उत्तर हे कोणतं आलेलं आहे, 0 आहे की 2 आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर 0 आणि 2 मध्येच आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय. आणि आता आपण 0 0 तर एक जणांनी भरपूर इतके मोठे लिहून पाठवले की 0 खजाना त्याच्या जवळ जणू काही आहे. तर चालेल ठीक आहे, त्याने हे गणित नीट पाहणं आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी 0 हे उत्तर दिलेलं आहे. तर पहा सर्वप्रथम आपल्या नियमानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे तर कंस. यामध्ये मी एक बारकावा केलेला आहे पा विद्यार्थ्यांना, ज्या नियमाची जर कोणाला माहिती असेल तर असा विद्यार्थी हे प्रश्न सोडवू शकतो. यामध्ये मी काय केलेलं आहे तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की मी यामध्ये 5 आणि कंस यांच्यामध्ये कोणतीच क्रिया दाखवलेली नाही. जर 5 आणि कंस यांच्यामध्ये कोणतीच क्रिया नाही तर या ठिकाणी कोणती क्रिया असेल सांगा बरं मला.
कमेंट मध्ये कि त्या ठिकाणी कोणती क्रिया असेल, पाच आणि कंस यांच्यामध्ये कोणती क्रिया नाही. एका विद्यार्थ्याने हा अगदी बरोबर आहे, पा तुषारने उत्तर पाठवलंय, तुकारामने पाठवलेलं आहे, या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे. अतिशय सुंदर, काही विद्यार्थ्यांचं पदावलीचं ज्ञान अतिशय सुंदर आहे. तर या ठिकाणी मी या दोघांच्या मध्ये जे चिन्ह दाखवलेलं नाही त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अगदी बरोबर आहे, लांडगे आणि योगेश लांडगे यांनी दोन भरपूर वेळा लिहून पाठवलेले आहेत. तर चला आपण ही पदावली आता आपल्या पद्धतीने आपल्या नियमानुसार सोडवूया की ज्या पद्धतीनं आपल्याला ही सोडवली गेली पाहिजे. चला तर मग आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, आपला नियम आहे की प्रथम कंस सोडवावा, मग या कंसातली क्रिया आपल्याला विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर करायची. मग या ठिकाणी तुम्ही काय करणार, पाच या ठिकाणी आता गुणाकाराचं साईन घेतलं तरी काय हरकत नाहीये, गुणिले, अगदी बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी सांगितलं. सोळातून दोन वजा झाले, आता कंसाचं उत्तर आपण हे लगेच बाहेर घेऊ शकतो. आठ पाच गुणिले चौदा, त्यानंतर भागिले दहा. पुढची पदावली विद्यार्थ्यांना जशीच्या तशी मांडून घ्या. काही गोष्टी करताना आपल्याला काही वेळेस व्यवस्थितपणे सोडवणं हे देखील महत्वाचं असतं. जोपर्यंत आपल्याला पदावली व्यवस्थित सोडवता येत नाही तोपर्यंत एक एकच क्रिया करत चला. जी क्रिया आपल्याला करायची आहे तिच्या खाली अंडरलाईन करत चला, म्हणजे तीच क्रिया आपण करतोय का हे सुद्धा आपल्याला कळेल. आता पहिला नियम आपला या ठिकाणी संपलेला आहे की कंस आपण सोडवून घेतलेला आहे, म्हणजे त्या कंसाचं उत्तर आपण बाहेर काढलेलं आहे. दुसरा आपला नियम आहे क्रमाने गुणाकार भागाकार करा. पहा आता इथं क्रमाने गुणाकार आणि भागाकार दोन्ही आलेले आहेत, पण आपल्याला नियमानुसार अगोदर गुणाकार अगोदर आलाय तर गुणाकारच अगोदर करावा लागेल. जर भागाकार अगोदर आला असता तर आपण भागाकार अगोदर केला असता विद्यार्थ्यांनो. मग चौदा पंचे सत्तर, या ठिकाणी आपण हे सत्तर घेतलेले आहे. सत्तर भागिले दहा वजा पाच अधिक एक गुणिले शून्य, अशा पद्धतीने आपली पुढची आपण जशीच्या तशी मांडणी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता हा भागाकार करणं आवश्यक आहे. हा भागाकार आपण केला, मग आता दहाने सत्तरला जर भागलं तर उत्तर येणार आहे सात. दहावी सत सत्तर, या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे सात. या भागाकाराचं उत्तर किती येणार आहे, सात. मग वजा पाच अधिक एक गुणिले शून्य, अशा पद्धतीने आपलं हे पुढचं उत्तर जसंच्या तसं असणार. आता आपण कोणती क्रिया करणार आहे विद्यार्थ्यांनो, तर आपल्याला जोपर्यंत गुणाकार आणि भागाकार संपत नाही तोपर्यंत बेरीज आणि वजाबाकी करता येणार नाही. मग आता या ठिकाणी आपण काय करणार, तर ही हा गुणाकार अगोदर करणार, म्हणजे सात वजा पाच अधिक एकने शून्याला गुणलं किंवा शून्याने एकला गुणलं तर उत्तर किती येणार आहे, शून्य. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर एक येतं, म्हणून आपण या ठिकाणी उत्तर काय लिहिणार आहे, शून्य. शून्य एक शून्य, आणि मग आता आपलं उत्तर काय येणार आहे विद्यार्थ्यांनो, सातामधून दोन वजा करायचे आहेत, म्हणजे आपलं उत्तर येणार शून्य अधिक दोन अधिक शून्य, आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आहे या उदाहरणाचं दोन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे दोन उत्तर काढून मला कमेंटमध्ये पाठवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक आहात याचं कारण, ही पदावली जी आहे ही पदावली तशी मोठी आहे सोडवायला, आणि तुम्ही ती व्यवस्थितपणे जर व्यवस्थित नियमानुसार जर सोडवली, अगोदर आपण कंस सोडवला हे पण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी. या पदावलीमध्ये तुम्हाला एक नवीन नियम की ज्या ठिकाणी अंक आणि कंस किंवा अंक आणि अक्षर जरी असेल तर त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आपल्याला माहित आहे. आपण जर पाच ए जर अशी संख्या लिहिली किंवा पाच एक्स असे जर लिहिले तर यामध्ये कोणती क्रिया असते, पाच गुणिले एक्स ही क्रिया असते, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी आपल्याला पाच आणि कंस यांच्यामध्ये क्रिया दिलेली नव्हती, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया अभिप्रेत होती, तर आपल्याला या ठिकाणी गुणाकाराची क्रिया अभिप्रेत होती. म्हणून पाच गुणिले चौदा भागिले दहा वजा पाच अधिक एक गुणिले शून्य. मग या ठिकाणी आपण कंस सोडवला, कंस सोडवल्यानंतर आपण उदाहरणामध्ये जेवढ्या पण गुणाकार आणि भागाकाराच्या क्रिया आहेत त्या केल्या. सर्वप्रथम ही गुणाकाराची क्रिया केली,
त्यानंतर दोन नंबरची भागाकाराची क्रिया केली, भागाकाराची क्रिया झाल्यानंतर आपल्याला पुन्हा गुणाकाराची क्रिया शेवट होते. पा शेवट होते. काही विद्यार्थ्यांनी काय केलं, ज्यांनी आपल्याला शून्य उत्तर दिलं त्यांनी गुणाकार सगळ्यात शेवट केला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही चुकलात का नाही. नियम जे झालेत त्याची उजळणी होणं आवश्यक होतं, आणि म्हणून 7 वजा 5 ही क्रिया अगोदर न करता 1 गुणिले 0 ही क्रिया अगोदर करणं आवश्यक होतं. आणि 1 गुणिले 0 उत्तर किती आलं, 0. 7 आतून 5 गेले, खाली राहिले 2 अधिक 0 बरोबर उत्तर आलं 2. तर विद्यार्थ्यांनो, पदावली तुम्हाला निश्चितच सगळ्यांना व्यवस्थितपणे समजली असेल. आज आपण या सांकेतिक भाषा यामध्ये ज्या काही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्या आपल्याला सर्वांना महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. यामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पक्क्या करून ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण गणित सोडवणार आहोत त्यावेळेस तुम्हाला या गोष्टींना वाव राहणार नाही, त्यामुळे तुम्ही या गोष्टींचा अगोदरच अभ्यास करणं आवश्यक आहे. सांकेतिक भाषा सोडवण्यासाठी जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं मराठी मूळाक्षर, कोणत्या अक्षरानंतर कोणतं अक्षर येतं हे तुम्हाला कळालं पाहिजे, कारण सांकेतिक भाषेत तशी रचना केलेली असते. त्यासाठी सर्वांनी मराठी मूळाक्षर ही क्रमाने पाठ करा. मराठीमध्ये एकूण वर्ण पूर्वी 48 होते, जे मूळाक्षर होते ती सगळे क्ष आणि ज्ञ सोडून आता 53 झालेले आहेत. त्यामध्ये कोणत्या दोन मूळाक्षरांचा समावेश केलेला आहे, तर ए आणि अ या दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे, आणि यांना आपण स्वर म्हणून स्वीकारलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, स्वर म्हणून हे दोघांचा मराठी भाषेमध्ये आपण समावेश केलेला आहे. त्यानंतर इंग्रजी मूळाक्षर, इंग्रजीमध्ये 26 मूळाक्षर आहेत, पण बुद्धिमत्तेमध्ये आपण त्यापैकी 25च मूळाक्षरांचा उपयोग करतो. ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारते त्याची डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती, दोन्ही बाजूंचे कोणते क्रमांक आहेत, हे सुद्धा तुमचे पाठ असले पाहिजेत. जर तुम्हाला मी विचारलं डावीकडून क्यूचा क्रमांक कितवा, तर तुम्हाला डोळे झाकून सांगता आलं पाहिजे, सर 17वा क्रमांक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, दोन्हीकडून जर त्या अक्षराच्या क्रमांकाची बेरीज केली तर ती 26 येते. जर तुम्हाला माहित आहे क्यूचा जर क्रमांक डावीकडून 17वा आहे, तर उजवीकडून तो काढायचा असेल तर 17 मध्ये किती मिळवल्यावर 26 येतात, तर 17 मध्ये 9 मिळवल्यावर 26 येतात. म्हणजे याचा अर्थ क्यूचा उजवीकडून जो क्रमांक येतो तो 9वा असेल. त्यानंतर मूळ संख्या, मूळ संख्यांचा देखील तुमचा चांगला अभ्यास असणं आवश्यक आहे. अगदी मी तर सांगितलंय तुम्हाला, झोपेतून जरी तुम्हाला उठवलं आणि तुम्हाला जर विचारलं मूळ संख्या सांगा, तर तुम्हाला त्या दोन पाठ असल्या पाहिजेत आणि अगदी सहज सांगता आल्या पाहिजेत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत विद्यार्थ्यांनो, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, तर जोडमूळ संख्यांच्या तुम्हाला त्यामध्ये जवळपास 8 जोड्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला आता पुढचा जो काही याच्यामधला भाग पाहायचा, आपण पाहिला त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या देखील तुमच्या महत्वाच्या आहेत. त्रिकोणी संख्या 13 आहेत. त्यानंतर वर्गसंख्या, वर्गसंख्यानंतर आपण ज्या काही गोष्टीचा अभ्यास केलेला आहे तो म्हणजे घनसंख्या, आणि घनसंख्यानंतर तुम्हाला मी जे शिकवलंय ते पदावली सोडवणे. या जर गोष्टींचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर उद्यापासून आपल्या मी जे काही तुम्हाला आता सांकेतिक भाषेंवरचे घटक घेणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही याची पूर्णपणे मला खात्री आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्वांनी या सर्व घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास उद्याच्या तासाला करून ठेवायचा आहे. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद सर. आज श्री आदरणीय रमी दोंडलकर सरांनी आपल्याला सांकेतिक भाषा वरील उदाहरणे सोडवण्यासाठी कोणती पूर्वतयारी किंवा काय काय आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. का मी सरांची जिल्हा परिषद अहमदनगर